संजय लीला भंसाळींचा महत्वाकांक्षी पद्मावती हा चित्रपट, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूरच्या मुख्य भूमिका। मंगळवारी रात्री कोल्हापूर जिल्ह्यात याचा सेट पेटवण्यात आला। सुदैवाने जीवित हानी झाली नाही, पण सेट, कपडे आणि इतर सामग्रीचं खूप नुकसान झालं। पद्मावती चित्रपटाबाबत ही काही पहिली घटना नाही। राजस्थान मध्ये शूट सुरू असताना करणी सेनेनं भंसाळींना धक्काबुक्की केली होती, त्यामुळे त्यांनी तिथला गाशा गुंडाळला आणि कोल्हापूर मध्ये सेट लावला। पण इथेही तेच, राणी पद्मावती बाबत चुकीची माहिती दिली जाते आणि चित्रपटात अश्लील सीन आहेत असा करणी सेनेचा आक्षेप आहे। पण इथेच मोठी गोची आहे। राणी पद्मिनी किंवा पद्मावती ही दंतकथा आहे, ती अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नाही। 1540 साली मलिक मोहम्मद जयासिवनं एक दीर्घ कविता लिहिली पद्मावत नावाची। या कवितेत पद्मावतीचा उल्लेख पहिल्यांदा झाला। अशी दंतकथा आहे की 13व्या शतकात चित्तोडचा राजा रावल रतन सिंग यानं एका बोलक्या पोपटाकडून पद्मावतीच्या सौंदर्याबद्दल ऐकलं। तिच्यासाठी तो श्रीलंकेत गेला, तिच्याशी लग्न केलं आणि तिला चित्तोडला आणलं। मग 14व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीनं पद्मावतीच्या असामान्य सौंदर्याबद्दल ऐकलं आणि तो चित्तोडवर चालून गेला। खिलजीनं चित्तोडवर हल्ला केला होता हे खरं आहे, पण हल्ला पद्मावतीसाठी केला होता याचा कुठेही पुरावा नाही। अनेक कवी आणि लेखकांनी तिचा उल्लेख केलाय, पण इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार ती दंतकथाच आहे। पण राजपूत करणे सेनेला तसं वाटत नाही। त्यांच्यासाठी राणी पद्मिनी ही राजपूत अस्मितेचं चिन्ह आहे, राणी जोधाबाई सारखंच। पण ज्यांना चित्रपटात काय आहे ते माहिती नाही, त्याची स्क्रिप्ट ज्यांनी वाचली नाही, ते निव्वळ अफवांवरून आक्षेप नोंदवतायत। दुसरं म्हणजे यात राजकारणही आहे। राजपूत करणी सेनेचे संस्थापक आहेत लोकेंद्र सिंग कालवी। राजकारणात त्यांची डाळ शिजली नाही म्हणून महाशयांनी राजपूत करणे सेना काढली आणि आता अस्मितेच्या नावावर आपलं महत्व पटवून द्यायचा प्रयत्न करतायत। भंसाळींच्याच बाजीराव मस्तानीच्या वेळीही असेच वाद झाले होते। आशुतोष गोवारीकर यांच्या जोधा अकबरचीही तीच कहाणी। पद्मावतीच्या शूटिंग दरम्यानच एवढे वाद सुरू आहेत, रिलीजच्या वेळेला काय होईल ते पाहायचं। ब्युरो रिपोर्टसह अमेय चुंभळे, IBN लोकमत।